तर एसटी संपावर आज सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव दिला। मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात परिवहन मंत्री अनिल परबांनी पत्रकार परिषद घेतली। भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। दरम्यान आपण पाहतोय पडळकर आणि खोत हे सुद्धा या बैठकीमध्ये होते। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सरकारने एसटी कामगारांना नेमकी काय ऑफर दिली आहे। तर मूळ पगारात 5000ची वाढ होणार आहे आणि भत्त्यासह 7200 रुपये वाढ होणार आहे। तर ऐतिहासिक पगारवाढ ही म्हणावी लागेल। 11 ते 20 वर्षांमध्ये मूळ पगारामध्ये 4000ने वाढ होणार आहे आणि 21 ते 30 वर्षांमध्ये 2500 रुपये, भत्त्यासह ही वाढ 3600 रुपयांपर्यंत जाईल। तर मूळ पगारात 2500 रुपयांनी वाढ होऊन 31 वर्षांपुढील भत्त्यासह ही वाढ 3600 रुपयांपर्यंत जाणार आहे। दरम्यान या एसटी संपाचा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहूया। 27 ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली। यानंतर 28 ऑक्टोबरला महागाई भत्ता वाढीव घर भत्त्याची सुद्धा मागणी मान्य करण्यात आली। यानंतर 28 ऑक्टोबरलाच कृती समितीकडून हा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली। 28 ऑक्टोबरलाच कर्मचारी मात्र हा संप सुरूच ठेवण्याच्या मागणीवर ठाम होते। यानंतर 31 ऑक्टोबरला संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली। त्यानंतर 3 ऑक्टोबरला ऐन दिवाळीत कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले। तर 4 नोव्हेंबरला पुढील आदेशापर्यंत संप करण्यास हायकोर्टाने मनाई केली। तर 5 नोव्हेंबरला आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर यांची एंट्री झाली। 8 नोव्हेंबरला मागण्यांच्या अध्ययनासाठी समितीची स्थापना करण्यात आली। 11 नोव्हेंबरला सरकारकडून हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली। तर 18 नोव्हेंबरला पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या परबांसोबत बैठका झाल्या। 22 नोव्हेंबरला शरद पवार आणि अजित पवार तसंच अनिल परबांची सुद्धा बैठक झाली। तर 23 नोव्हेंबरला पडळकर, खोत, परब यांच्यामध्ये बैठक झाली। तर 24 नोव्हेंबरला पडळकर परबांमध्ये 2 वेळा बैठका झाल्या।